कलपे घाटातील डोंगराला फॉरेस्ट हद्दीतील आग लावून अज्ञात व्यक्ती फरार. तालुका कोरेगाव सालपे घाटातील फॉरेस्ट हद्दीतील अज्ञात व्यक्तीकडून आग लावून फरार झाले आहेत. यात झाडे झुडपे, औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी यांची जीवंतहानी मोठ्या प्रमाणावर होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही वनरक्षक, वनप्रेमी, निसर्ग वृक्षप्रेमी, वनरक्षक प्रेमी, सह्याद्री ट्रेकर्स, पारनेर ग्रुप यांच्या वतीने व डॉक्टर संतोष भिषे, पत्रकार शिवाजी भोसले, कृष्णा शिपकुले यांच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम मोहीम राबवून थांबवण्यात आली आहे. खूप मोठे नुकसान थांबवले गेले आहे. यावेळी वनरक्षक रूपाली माने, सूरज इनकर व त्यांचे सहकारी धनंजय सूळ यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी शिवाजी भोसलेसह एव्हीव्ही माझा. आज दिनांक 5 मार्च 2022 संध्याकाळी 5:30-6 दरम्यान सातारा लोणंद रस्त्याने जात असताना सालपे घाटाच्या इथे गवताला आग लागल्याची निदर्शनास आली. तातडीनं गाडी बाजूला केली आणि झाडाची फांदी तोडून आग विझवायला सुरू केली. आग वारा असल्यामुळं आणि वाळलेल्या गवतामुळं खूप भराभर पेटत होती आणि एकाला दोन, दोनाला तीन असं करत करत रस्त्यावरून जाणारे सगळे तरुण मंडळी इथं थांबली. काही लोक तर नगरवरून आलेले दिसत आहेत, ते पण गाडी थांबवून थांबले आणि सर्वांनी एकजुटीनं झाडाची फांदी, हातात जे सापडेल त्या गोष्टीनं आग विझवायला सुरू केलं. तरी हे आगीवर नियंत्रण आणायला आम्हाला 15 ते 20 मिनटं गेली. या 20 मिनटामध्ये ही आग आम्ही दरीमध्ये उतरू दिली नाही आणि त्यामुळं बऱ्यापैकी झाडांचं संवर्धन होऊ शकतं. फक्त याच्यामध्ये हे आगीमुळे फक्त झाडच मरत नाहीत तर सरपटणारे प्राणी असतील, किडे, पाली, मुंगे, सरडे, पक्ष्यांची अंडी, हे सगळं ह्याच्यामध्ये नष्ट होतं. आपण दिवसा मंदिरात जाऊन देवाला हात जोडतो पण ते न एक वेळ नाही जोडलं ते चालेल, पण जिथं आग लागली तिथं थांबून आपण ती जर आटोक्यात आणली आणि विझवली तर आज कितीतरी पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव आपण आज वाचवू शकलो आहे. पर्यावरणाचं आपण महत्त्व जाणलं पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आज आपण भोगायला लागलेलो आहे. तर या सगळ्याच्या माध्यमातून फॉरेस्टची लोकंसुद्धा सोबत होते. परत त्यांच्याकडं ब्लोअर मशीन आहे, त्या ब्लोअर मशीननंसुद्धा आगीवरती कंट्रोल आणण्यात आलं आणि हे सर्वांनी एकजुटीनं ही आग बंद केली. मला एक वाटतं की आग लावणारी ही एक किंवा दोन व्यक्ती असतात पण विझवणारे हात जर 100 किंवा 1000 असतील तर कुठलाही डोंगर पूर्णपणे जळणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आग दिसेल त्या त्या ठिकाणी आपण ती विझवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि फॉरेस्ट असेल, त्याच्यानंतर सगळे तरुण मंडळी, प्रवासी, या रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे आग विझवण्यासाठी खूप मोठी मोलाची मदत झाली. आमची पण सेवा नावाची संस्था आहे जी साताऱ्यामध्ये आम्ही पर्यावरणावरती काम करतो. कास पठार वगैरे त्या भागामध्ये जंगलाला आगी लागू नये म्हणून आम्ही लोकांचं प्रबोधन पण करत असतो. पण हे सगळं जनचळवळ व्हायला पाहिजे आणि लोकांना या पर्यावरणाचं महत्त्व कळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगीची काडी टाकून पळून जाणारे जी लोकं आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक तर स्वतः एकही झाड लावत नाही पण असणारी झाडं जर आपण नाही जगवली तर मेल्यानंतर एक मन सरपणाची अपेक्षा आपण करू नये. आपला मृतदेह असाच कुठेतरी माळावरती फेकून देण्यात यावा अशी मला कळकळीनं वाटतं. कारण तुम्ही झाडाचं महत्त्व जाणा. आज झाडं आहेत तर आपण आहे, आपण आहे, पर्यावरण आहे म्हणून आपण आहे. धन्यवाद.